अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील राक्षी येथील पेट्रोल पंपासमोर 18 जून रोजी सकाळी 10 वाजल्याच्या सुमारास शेवगावकडून येणारी अहमदनगर पुसद एसटी बस आणि 407 मालवाहू टेम्पो यांची जबर धडक होऊन टेम्पो चालक जागीच ठार झालाय, तर एसटीचे चालक आणि वाहक यातील पॅसेंजर हे गंभीर जखमी झाले. एसटी चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशी मात्र थोडक्यात बचावले आणि जखमींना नगर येथील रुग्णालयात हलवण्यात आलंय. साध न्यूज मराठीसाठी जयप्रकाश बागडे, अहमदनगर, शेवगाव.